विद्यार्थी मित्रांनो, डोक्यापासून तर आपल्या पूर्ण पायापर्यंत वेगवेगळ्या गोष्टींची हालचाल होत असते. या हालचालीसाठी शरीरातील वेगवेगळ्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला शरीराचे वेगवेगळे भाग दिसतात. ते भाग वाकतात किंवा फिरवता येतात, त्यांनाच सांधा असं म्हणतात. सांधा म्हणजे काय? ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त हाडे जोडलेले असतात त्या हाडांना किंवा त्या जोडणीला सांधा असं म्हणतात. या ठिकाणी आपला हा जो आहे हा हाडाचा जो काही भाग आहे हाताचा आणि हाडाचा या सांगाड्यामध्ये जोडलेला त्यालाच सांधा असं आपण म्हणत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सांध्याचे दोन प्रकार पडतात. त्यापैकी पहिला म्हणजे चल सांधा आणि दुसरा म्हणजे अचल सांधा. चल सांधा यामध्ये हाडांची हालचाल होणे, उदाहरणार्थ हा हात असेल या हाताची अशी हालचाल होत असते तर यालाच चल सांधा असं म्हणतात. त्याचबरोबर पाय असेल, पायांची हालचाल होत असेल तर याला सुद्धा चल सांधा असं म्हटलं. विद्यार्थी मित्रांनो, सांध्यांमधला दुसरा प्रकार म्हणजे अचल सांधा. अचल सांधा म्हणजे आपलं शरीरातील असं शरीर असं हाड की त्याचं कोणत्याही प्रकारची हालचाल होत नाही. आपल्या मानवाचं महत्वाची म्हणजे ही कवटी. या कवटीची कोणतीही हालचाल होत नाही. या कवटीमधला हा जो जबड्याचा भाग आहे जो हालचाल होत असतो हा सोडल्यानंतर हा कवटीचा जो काही भाग आहे यालाच अचल सांधा असं म्हटलं जात असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी सांध्याचे दोन प्रकार पाहिले, चल सांधा आणि अचल. सांध्याच्या प्रकारामध्ये आपण चल आणि अचल सांधा बघितला. तर चल सांध्यांमध्ये त्यातला पहिला महत्त्वाचा प्रकार म्हणजे बिजागरीचा सांधा. हा बिजागरीचा सांधा एकाच दिशेने हालचाल करत असतो व तो 180 अंशांपर्यंत हालचाल करत असतो. तर बिजागरीचा सांधा हा आपल्या हातामध्ये कोपर जो असतो त्यालाच बिजागरीचा सांधा आपण म्हणत असतो. हा एकाच दिशेने या ठिकाणी 180 अंशांपर्यंत वाकत असतो म्हणून त्याला आपण बिजागरीचा सांधा म्हणतो. जसं आपल्या घरामध्ये दरवाजे खिडके असतात त्याला लावलेला बिजागरा जो आहे तो दरवाजा बंद आणि उघड्याचं काम करत असतात, त्यासारखा हा आपल्या शरीराचा कोपर जो आहे तो सुद्धा 180 अंशांपर्यंत हालचाल करण्याचा एका दिशेने हालचाल करत असतो. नंतरचा प्रकार म्हणजे उखळीचा सांधा. दोन किंवा दोनपेक्षा जास्त दिशेने तो हालचाल करायचा असतो त्यालाच उखळीचा सांधा असं म्हणतात. हा उखळीचा सांधा 360 अंशांपर्यंत आपल्याला फिरवता येत असतो. त्यामध्ये उदाहरणार्थ बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शरीराचा हा खांदा, हा जो खांदा आहे हा खांदा या ठिकाणी वेगवेगळ्या दिशेने हलत असतो, फिरत असतो व 360 अंशांपर्यंत मागे, पुढे, समोर, बाजूला असं वेगवेगळ्या दिशेने म्हणजे 2 ते 4 दिशेने या ठिकाणी हा खांदा फिरत असतो, याला आपण उखळीचा सांधा असं म्हणतो. पुढचा तिसरा सांधा म्हणजे सरकता सांधा. सरकता सांधा म्हणजे एका हाडावरून दुसरा हाड सरकणे. जसं उदाहरणार्थ म्हणून आपलं मनगट, मनगटाच्या बाजूला हा खालचा हाताचा मोठा हाड आहे आणि त्यावरती हा सांधा, याला आपण सरकता सांधा जो म्हणतो तो वेगवेगळ्या दिशेने या ठिकाणी सरकत असतो. जसं की याच्यामध्ये सुद्धा आपण पाहूया की हाताचा आपला जो मनगट आहे या मनगटामुळे या ठिकाणी हा संपूर्ण जो हात आहे आपल्या बोट आहे ही या मनगटावर सरकत असतात म्हणून याला सरकता सांधा असं म्हटलं गेलेलं आहे. तर मुलांनो, आज आपण सांधा व सांध्याचे विविध प्रकार जाणून घेतले.